मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखा विभागाने वाहन चोरीची आंतरराज्य टोळी जेरबंद केली आहे। या कारवाईमध्ये सुमारे 1.25 कोटी रुपयांची वाहने ताब्यात घेऊन आरोपी अटक करण्यात आली आहे। याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गटाचे खटाव तालुका अध्यक्ष सागर भिलारे यांच्या हस्ते स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मोरे, उपनिरीक्षक अमित पाटील आणि विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली 3 पथकांनी ही कार्यवाही करून चोरीस गेलेली महागडी वाहने जप्त केली आहेत। सदरची वाहने नवी दिल्ली येथून चोरल्याचं निष्पन्न झालंय। सदरचे वाहन विक्री करणारे सोलापूर, सातारा, रायगड जिल्ह्यातून आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी अटक केल्यानंतर ही आंतरराज्य टोळी हाती लागली आहे। पोलिसांच्या या कामगिरीबद्दल रिपाई ए गटाचे खटाव तालुका अध्यक्ष सागर भिला, गटनेते अतुलदादा घोणे, मराठा आघाडी तालुका अध्यक्ष सोन्या गोडसे, तालुका सल्लागार विजय यादव, संघटक अमोलदादा पोळ, रोहित मोरे यांच्या वतीने स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आलाय। पोलिसांचं मनोबल वाढवण्यासाठी रिपाई एचे कार्यकर्ते नेहमीच सहकार्य करत असून या कार्यवाहीमुळे वाहन चोरीचे अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आल्यामुळे वाहन चोरीस गेलेल्या वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे। न्यायालयीन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांची वाहने त्यांना ताब्यात मिळणार आहेत। या कार्यवाहीमध्ये आरोपींची कसून चौकशी होत असून कोणताही राजकीय अथवा इतर दबाव न घेता निपक्षपातपणे हे प्रकरण उघडकीस आणलंय। या कार्यवाहीमुळे सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एक खटाव तालुका वतीने सांगण्यात आलं आहे की स्थानिक गुन्हे शाखेची ही कारवाई कौतुकास्पद आहे। सदर तुमचा पोलीस दलातून सत्कार करून सदर टीमला विशेष पोलीस पदक द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्याकडे पक्षाच्या वतीने करण्यात येणार आहे। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी निलेश बिल्लारे, सातारा। समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज।